मारुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणी धरने आंदोलन आजच्या दिवशी ठेवण्यात आलेले आहे। याचं महत्त्व म्हणजे दलित समाजावर ज्या भगवान गौतम बुद्धाने शांतीचा संदेश दिले, शांती पद्धतीने आंदोलन चालू आहे, कोणत्याही प्रकारे कायदा तोडून काम चालू नाही, पण हे विषय इथले इथंच थांबलं पाहिजे। आमची विनंती आहे पोलीस अधिकाऱ्यांना, 18 सिटी अंतर्गत त्यांच्या जे कोण सुहास संत्रा आहे का मंत्र आहे ते काय आम्हाला माहीत नाही, मंत्री म्हणून पहिल्यांदाच ऐकलंय कोण मंत्री, आणि काय डुप्लिकेट मंत्री आहे, मंत्री नाही आहे, त्याचं नाव आडनाव मंत्री असल्यामुळं मंत्री लोकांना गलत फॅमी होईल। एक जे कोण सुहास मंत्री आहे त्याच्यावर 18 सिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आंबेठाण या ठिकाणी दलित कुटुंब नाईक नवरे ते अनेक वर्षापासून राहतात तिथं, स्थानिक तिथले असल्या कारणाने आणि ते गरीब कुटुंबामधले असल्या कारणाने त्यांच्यावर अत्याचार झालेले आहे। आणि या ठिकाणी मोठे मोठे रती महारती त्यांना ही काळजी घ्यायला पाहिजे। ह्या कुटुंबाच्या पाठीमागं निळा झेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या विचाराचे हे लोक आहे। यांच्यावर अत्याचार होत असन मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब ह्याची स्वतः दखल घेणार आहे। आताच मी नुकतं थोड्या वेळात मुंबईला रवाना होणार आहे आणि साहेबांना आता मी कानावर टाकलं हे विषय, साहेबांशी आता संध्याकाळी मी मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांशी नक्की चर्चा करून ते जे कोण मंत्री सुहास मंत्री आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी इथंच नव्हे तर आपल्याला इथं आंदोलन आपण केलंय ठीक आहे, माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपल्याला इथं करून चालणार नाही। आपल्याला एकतर या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चारही बाजूला आंदोलन करावं लागन, नाहीतर कमिशनर ऑफिसपाशी जाऊन ह्याची कमिशनर आपले चांगले असल्या कारणाने मधल्या काळात आंदोलनला भी कमिशनरने चांगल्या पद्धतीने आपल्याला साथ दिली, त्यासाठी आपलं आंदोलन सक्सेस झालं आणि गरीब कुटुंबाला न्याय भेटलेला आहे। आणि मला खात्री आहे आपले जे पिंपरी चिंचवडचे कमिशनर साहेब आहे, एक कमिशनर साहेब इतके हिस्ट्रिक आहे, त्यांच्यापाशी अजिबात भेदभावपणा चालत नाही, ते आपली नक्कीच दखल घेणार आहे। ते कोण मंत्री का संत्री त्याच्यावर कायदेशीर 18 सिटी कायदा लागू करण्यासाठी आपल्यासाठी कमिशनर साहेबापाशी आपण बसून चर्चा करून नक्की मी आश्वासन देतो की 18 सिटी लागू करून घेऊ। आणि जास्ती काय नाही बोलता इतकंच बोलतो, आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीच्या वतीने मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांना आताच मी माहिती दिली, आता संध्याकाळी बोलणार आणि वाहतूक आघाडीच्या वतीने मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो। ह्याच्या पुढे आपलं आंदोलन करायचं असेल तर आपण आपल्या इष्टांमध्ये करावं लागेल, त्यामध्ये आपला जीव गेल तर तुम्ही एखादा येणार आपल्यापाशी बोला माझा जीव जाणार आहे का की मी उन्हामध्ये बसलोय, हे आंदोलन असं असते, ऊन असू ताप पाऊस असू काय असू त्यामध्ये आंदोलन करत असताना एखादा न्याय मिळवून देत असताना आपल्याला एकजुटीने गटार असू ना समुद्र मध्ये उडी मारायची वेळ असू आपल्याला एकजुटीने आपल्याला रस्त्यावर यावं लागतं। आता मला काय जास्ती कोणाबद्दल वाद घालायचं नाही का की मला मी पोलीस अधिकारी मध्ये मी राहिलेलं आहे का की राहिलेलं म्हणजे त्यांचं आणि आमचं सारखं नेहमीच गाठी भेट आमची होत राहतात, नेमके कसे कोणत्या प्रकारे आपल्याला काम करायचं का की अधिकाऱ्यांना बी काय दबाव असल्या कारणाने मला वाटतं ते रिक्स घ्या नाही, पण आपल्याला कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन बसून चर्चा करून ते घडवून आणावं लागन। आणि पोलीस अधिकाऱ्यांना मी ज्या तुम्हाला पोलीस अधिकारी माझेच भाऊबंधू आमचे आरपीवाल्यांचे भाऊबंधू आहे, आम्ही तुमचे भाऊबंधू आहे, फक्त तुमची मजबुरी अशी जे कोण हरामखोरपणा करणारा माणूस राहतो साईडला आणि आमच्या आंदोलनच्या वेळी कोणची मागणी टामी मध्यशी पोलिसांना यावं लागतं हीच मजबुरी त्यांची असल्या कारणाने आपल्याला त्यांनाही साथ देऊन आपण भी एकजुटीने त्यांच्यापासून काम करून घेऊ। कमिशनर ऑफिसमध्ये मी आता संध्याकाळी या उद्या
आपण एकत्र जाऊन कमिशनर साहेबांशी चर्चा करू, लवकरात लवकर ह्याचा निर्णय लागला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठेही दलित कुटुंबावर असं त्रास होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये चारही बाजूला मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आवाहन करतो, असं कुठं होत असेल तर आपण एकजुटीने आवाज टाकून न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊ. आणि जास्ती काय नाही बोलता इतकं बोलतो, आज मी जाहीर पाठिंबा तुम्हाला गरीब कुटुंबाला आमच्या कुटुंबाला देतो. इथं सगळेच म्हणजे आमचे देवरोड शहर अध्यक्ष इथं दिसतात, महाराष्ट्राचे अध्यक्ष इथं पदाधिकारी, नंतर छाजड साहेब आहे, वकील साहेब आमचे चांगल्या पद्धतीने सकाळपासून, आमचे रामभाव बनसोडे वाहतूक आघाडीचे शहर अध्यक्ष, कार्याध्यक्ष आमचे परवीन जाधव, विष्णू भोसले, विष्णूदादा भोसले असतील, नंतर आमचे कपिल भाई, कुठे कपिल भाई, हा कपिल भाई फिल्डिंग करत राहतात, ते बघतात फक्त. सगळेच पदाधिकारी आलेले आणि मी जाहीर पाठिंबा देतो, आपल्याला शांतते पद्धतीने हे मार्ग आज लावू, याच्या पुढे कसं काय करायचं आपण बसून निर्णय घेऊ. इतकं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. ही लढाई इथे संपली अशा पद्धतीचं कोणी गैरसमज करून घेऊ नका. आत्ताशी आमची लढाई चालू झाली, याच्या अगोदर गेल्या 1.5 वर्षापासून एकटे कायकवाड कुटुंब असतील, नाईकवाडी कुटुंब असतील, हे कायदेशीररित्या लढत होते. रिसर प्रत्येक वेळेला म्हाळुंगे पोलीस स्टेशनला येऊन ते त्यांची निवेदनं देत होते. एवढं सगळं करूनसुद्धा 1.5 वर्ष आर्थिक, मानसिक, शारीरिक पद्धतीचा त्रास त्यांनी आजवर सहन केला आहे. तरी देखील म्हाळुंगे पोलीस स्टेशन असतील, इथले PI असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांना काही जाग आलेली नाही आहे. आजही भूखंड माफिया सुहास पांडुरंग मंत्री याचं अनधिकृतपणे, दादा कदम साहेब, अनधिकृतपणे बांधकाम त्या आंबेडांच्या जमिनीवर चालू आहे. साधं ते थांबवण्याची यांच्यात हिंमत नाही. याचा अर्थ इथले PI असतील, ACP राम जाधव असतील, या सगळ्यांनी पैसे घेऊन यामध्ये काहीतरी काळं भेळ असेल अशी आमचा ठाम विश्वास आहे या गोष्टीवर. आणि असं असल्याशिवाय ACP साहेब यांना फोन करून सांगतात गुन्हे दाखल करू नका. PI साहेब असतील साधा आमच्याकडे येऊन आमच्याशी चर्चा करत नाहीत. जर PI साहेब चर्चा करत नसतील तर नका करू. पण याच्यातून या पोलीस स्टेशनचे PI अरविंद पवार साहेब असतील, ACP साहेब राम जाधव असतील, यांची जातीयवादी मानसिकता उघड झाली. आणि ह्या पद्धतीने जर ते अन्य अत्याचार आमच्यावर करत असतील तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा खेड तालुका आहे, पुन्हा पुणे जिल्हा आहे, राज्यमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दलितांवर, मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार आजवर होत आहेत, अनेक जमिनीच्या केसेस आहेत. आज आमचा पदाधिकारी असून त्याला न्याय भेटत नसेल तर जो सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याचं काय? या प्रश्नाचं उत्तर आता ह्याच्यानंतर आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार आहोतच. पण पुन्हा एकदा सांगतो, आता आम्ही एक एक पाढा वाचायला स्टार्ट करणार आहोत. ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झालेत त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे. मग कोणी बिल्डर असो नाही तर कोणी असो, त्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण नेहमीच करणार आहोत. आणि कोणी मंत्री असू द्या नाही तर संत्री असू द्या, आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आजवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष करत आला आहे. आज माझ्या समवेत आमचे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे या आंदोलनाचे अध्यक्ष असतील, श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष असतील विष्णूदादा भोसले आहेत, संपर्क प्रमुख श्रीकांतजी कदम साहेब आहेत, माझे मित्र ॲडव्होकेट अरुण सोनवणे असतील, आम्ही सर्व साईन नाईन नाईक नवरे, मी सर्वांची नावं घेणार नाही, अनेक लोक आहेत. हे प्रत्येक वेळेला चुकीच्या बाजूला विरोध करण्यासाठी एक साथ आलेले मी नेहमी बघत आलो आहे.
आणि हे सगळं असताना जर हे पोलीस प्रशासन जर एक एकाला असं पाठीशी घालत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुठे? या पोलिसांनी सुद्धा उत्तर द्यायचं आहे. जर तुम्हाला जर ॲट्रॉसिटी ॲक्टबद्दलचं जर प्रशिक्षण नसेल तर एखादा साधा व्यक्ती ज्या वेळेला तुम्हाला फिर्याद नोंदवायला येईल त्यावेळेला तुम्ही कसे वागत असाल त्याच्याशी? याच हा प्रश्न आमच्यासारख्याला पडतो. याच तर असे अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं ह्या पोलिसांकडे सुद्धा नाही आहेत. निदान ह्याच्यानंतर प्रशासनाकडे आम्ही या प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करणार आहोत. आणि जर गायकवाड कुटुंब असेल, नाईकनवरे कुटुंब असेल, यांना न्याय मिळवण्यासाठी जे करता येईल ते आम्ही करणार आहोत. याच्यानंतरचं आंदोलन आमच्या दादांनी सांगितलं, ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं, कदम साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीने की जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. PI असतील, अरविंद पवार असतील, त्याच्यानंतर आपले ACP साहेब राम जाधव यांच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल हा झालाच पाहिजे. कारण की यांनी आजवर त्यांना पाठीशी घातलं आहे आणि याच्या अगोदरचे जे PI आहेत दादा सोनटक्के त्यांचंही नाव आम्ही यामध्ये घेणार आहोत. कोणाला आता ह्याच्या पुढे सुट्टी नाही. कोणी असू द्या, आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत. एवढंच बोलतो, थांबतो. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे सचिव आदरणीय हरीशभाई देखणे, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे नेते, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय श्रीकांतजी कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली मऊ जांबेठाण येथील शेतजमीन गट क्रमांक 395 इनाम वर्ग 6 महारवतन या जमिनीत नाईक नवरे कुटुंबाची त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि त्याचा न्याय मागण्याकरता आज या ठिकाणी म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या समोर रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या आणि राज्याच्या पदाधिकारी समेत आज या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. खरं तर सकाळपासून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे, परंतु संबंधित PI साहेबांनी जी सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे होती ती सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसून येत नाही. खरं तर आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लगेचच 149 नोटीस देऊन संबंधित व्यक्तीचा किंवा रिपब्लिकन पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने केला लागतो, याचा आम्ही प्राथमिक निषेध करतो. खरं तर ज्याच्यामुळं आंदोलनाची वेळ आली, ज्याच्याकडून संबंधित कुटुंबाची हानी झाली किंवा त्यांचं नुकसान झालं आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता, त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी न करता पोलीस स्टेशन आणि संबंधित PI संबंधिताला पाठीशी घातलं जातं आहे, असा आम्ही या ठिकाणी आमच्या सर्वांचा थेट आरोप आहे. खरं तर प्रथमदर्शनी पाहता या तालुक्याचे तहसीलदार असतील, मंडलाधिकारी असतील, तलाठी असतील यांनी जो अहवाल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सादर केला आहे त्या अहवालामध्ये या व्यवहारामध्ये स्पष्ट शर्तभंग झालेला आहे. त्याच्यामध्ये ज्या अटी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी घातल्या होत्या त्या अटीचं पालन त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी संबंधित वतनदार आणि खरीददार यांनी एकत्रित जाऊन दुय्यम निबंधक साहेब यांच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी दस्त नोंदणी करणे आवश्यक होते, परंतु संबंधित वतनदार आहेत याला याचे पैसे बुडवायचे, त्याला फसवणूक करायचे या उद्देशाने सुभाष मंत्री यांनी संबंधित जे दुय्यम निबंधक आहेत त्यांना आर्थिक लोभापायी आर्थिक साटेलोट्यातून त्या ठिकाणी मॅनेज केलं आहे आणि मॅनेज करून संबंधित बोगस खरेदी खत त्या ठिकाणी केलेलं आहे. हे खरेदी खत ज्यावेळेस झालं, जो व्यवहार ठरला होता त्या व्यवहाराचे पैसे संबंधित कुटुंबाला मिळाले नाही, त्यामुळं संबंधित कुटुंबाची फसवणूक झाली आणि एक अनुसूचित जाती जमातीच्या माणसाची फसवणूक करणं किंवा त्याच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा टाकणं
हा सुद्धा एक गंभीर प्रकारचा गुन्हा आहे। याच्यात प्रथमदर्शनी जो सुभाष मंत्री आहेत त्याच्यावर ॲट्रोजी शिटी दाखल करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून आणि नवीन जो कायदा ॲट्रोसिटीचा आला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की एखाद्या मागासवर्गीय दलित कुटुंबाच्या जमिनीवर एखाद्याने जर बेकायदेशीर अतिक्रमण केलं तर त्याच्यामध्ये त्याच्यावर ॲट्रोसिटी दाखल करण्यात यावी। परंतु हे सगळे शासनाचे निर्देश असताना सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना माननीय PI साहेब या ठिकाणी त्या संबंधाचे निर्णय घेत नाही आणि म्हणून या आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी स्पष्ट भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेतो आहे की संबंधित ठिकाणी या पोलीस स्टेशनचे PI असतील किंवा या का विभागाचे DSP साहेब असतील DCP असतील या DCP साहेबांनासुद्धा या ह्याच्यामध्ये सहआरोपी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 8 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे। त्याचप्रमाणे अधिवेशन काळामध्ये आझाद मैदान येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी व या नाईक नरवे कुटुंबाला न्याय मिळावा अशी आमची स्पष्ट रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम। फोन करायचं नसतं मालक होता आपण। जय भीम। गाव मोजे आंबेठान गट नंबर 395 नाईक नवरे कुटुंबियांची इथे नवीन शहर इनामवर्ग 6B जमीन आहे। त्या संदर्भात सुहास मंत्री हा जो बिल्डर आहे याने बोगस दस्त बोगस डॉक्युमेंट बोगस परवानग्या अस्तित्वात आणून सदरच्या नाईक नवरे कुटुंबियांची जमीन हडप केलेली आहे। त्या संदर्भात आज म्हणजे पूर्वी ह्या प्रकरणामध्ये जवळजवळ 1-2 वर्षापासून याच कुटुंबाचे नितीन गायकवाड जे आहेत त्यांच्या आईकडची प्रॉपर्टी आहे ती नितीन गायकवाड या संदर्भात फॉलोअपमध्ये आहे। तक्रारी द्या अर्ज द्या त्यांनी बऱ्याचशा पोलीस स्टेशना संबंधित पोलीस स्टेशन असतील म्हाळुंगी पोलीस स्टेशन इथेही त्यांनी या संदर्भात बऱ्याचशा अर्ज विनंत्या केल्या पण गेल्या 2 वर्षापासून त्यांना कुठलाही प्रतिसाद संबंधित पोलीस स्टेशनकडून मिळालेला नाही आहे। सदर प्रकरण पाहता या प्रकरणामध्ये सुहास मंत्री जे आहेत ज्यांनी हे परवानगीचं प्रकरण आणि दस्त तयार केले हे बोगस आहेत हे दिसतंय संबंधित प्रथमदर्शनी हे दिसतंय पण तरीही आज रोजी आम्ही आंदोलन या संदर्भात करत आहे सकाळपासून आम्ही बसलो आहे इथं तर त्या संदर्भात संबंधित पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब यांनी कुठलाही प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही। फक्त त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही चौकशी करू ॲट्रोसिटी ॲक्टमध्ये जबरदस्तीने त्यांनी ही जमीन हडप केलेली आहे इथं दिसतंय त्यांच्याकडे पुरे परवानगीचे पूर्ण पुरावे आहेत त्यांच्याकडे दस्त आहे डॉक्युमेंट आहे संबंधित कुटुंबाकडं तरी PI साहेब काय म्हणणं आहे की आम्ही चौकशी करू। साहेब चौकशी हा पर्याय नाही त्याच्यात ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे मग तुम्ही चौकशी करा कारण प्रथमदर्शनी दस्त जर पाहिले परवानग्या पाहिल्या पॉवर पाहिल्या साठेखत पाहिले खरेदीखत पाहिलं सगळं पाहिलं तर ते सर्व बोगस आहे त्याच्यावर सह्या संमत्या सुद्धा नाही आहेत। त्यामुळं आज रोजी आम्ही आंदोलन करतो आहे पण आंदोलनामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे PI यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद याच्यामध्ये दिला नाही। आमचं म्हणणं आहे ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करा त्यांचं असं म्हणणे आम्ही चौकशी करतो। याच्यानंतर संबंधित या प्रकरणामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्याकडं पुढचं आंदोलन आम्ही या संदर्भात आम्हाला न्याय मागण्यासाठी करणार आहोत कारण हा आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर नाईक नवरे कुटुंबावर पूर्ण झालेला अन्याय आहे साहेब त्यामुळं आमचं इथलं पुढचं आंदोलन जिल्हाधिकारी साहेब असणार आहे। जय भीम। आपण पाहत आहात।